सध्याच्या काळातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा असो वा वेगवेगळ्या अभ्यास क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा किंवा विविध क्षेत्रातील पदाधिकारी पदांसाठी होणाऱ्या निवड परीक्षा असो अशा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणीविषयक प्रश्न विचारले जातात परीक्षेला बसलेला उमेदवार विचारलेल्या प्रश्नांची किती लवकरात लवकर उत्तरे देऊ शकतो याची चाचणी या माध्यमातून घेतली जाते आता आपण समान संबंध यामध्ये चार आकृत्यांपैकी कोणत्याही तीन आकृत्या दिल दिलेल्या असतात पहिल्या व दुसऱ्या आकृतीत जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीत असतो प्रथम दिलेल्या जोडीतील आकृत्यामधील दिल संबंध पहावायचा असतो त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायामधून निवडायची असते समसंबंध ओळखणे आता बघा आकृत्यांचा समसंबंध ओळखण्यासाठी आपल्याला काही नियम लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामधील पहिला नियम आहे आकृत्या चिन्हे यांची संख्या दुप्पट किंवा तिप्पट होते दुसरा नियम आहे आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात त्यानंतर तिसरा नियम आहे आकृतीची आरशातील प्रतिमा पाने, किंवा पाण्यातील पाने प्रतिबिंब मिळते चौथा नियम आहे आकृती एकशे ऐंशी अंशात फिरते त्यानंतर पाचवा नियम आहे बाहेरील व आतील आकृत्या किंवा चिन्हे यांची अदलाबदल होते सहाव आकृतीचा आकार लहान किंवा मोठा होतो तर हे जे नियम आहेत हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आता या घटकावर प्रश्न कसा विचारला जाईल आपल्याला तर प्रश्न असा विचारतात की पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्नाकृत्या दिल्या असून चौथ्या प्रश्नाकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे पहिल्या दोन प्रश्नाकृत्यांमध्ये संबंध आहे अशा प्रकारचा संबंध पुढील दोन प्रश्नाकृत्यांमध्ये असायला पाहिजे उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधा जी प्रश्न चिन्हाच्या जागी देता येईल त्या आकृतीचा पर्याय निवडा आकृतीमधील समसंबंध शोधत असताना निरीक्षण क्षमता आकलन क्षमता आणि तार्किक विचार करण्याची क्षमता या सर्व क्षमतांचा विकास यातून होत असतो आता आकृतीमधील समसंबंध शोधताना रचना त्यामध्ये झालेला बदल आकृतीची संख्या तिचा आकार प्रमाण रेखाटन देशातील बदल इत्यादीचा विचार करावा लागतो आकृतीमधील समसंबंध शोधताना निरीक्षण उत्तम असावे लागते पहिल्या दोन पदामध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाचा असायला पाहिजे हे मात्र ध्यानात ठेवायला पाहिजे तर हा गे, एक आकृतीमधील समसंबंध लक्षात घे घेतानाचा एक साधारण नियम आहे पहिल्या दोन पदामध्ये जो संबंध आहे तोच पुढील पदामध्ये असायला हवा